येणार. बेटा तुम्हाला मी काही वस्तू आणलेल्या आहेत दाखवायला. हा या वस्तूंचं तुम्ही निरीक्षण करायचं आहे. हा बघा हे काय बेटा, पाणी. पाणी हे लोखंडी कढई. लोखंडी कढई बरोबर. हे सांग शर्वरी, माती आणि मातीचे गोळे. मातीचे गोळे बरोबर. आणि हे काय बेटा निनार, लाकडी वस्तू आहे. लाकडी वस्तू आहेत बरोबर. शर्वरी हे बघ काय आहे, प्लास्टिकच्या वस्तू. प्लास्टिकच्या वस्तू आहे. निनार सांग बेटा हे काय आहे, कोळसा आहे. कोळसा आहे. निनार सांग बेटा हे काय आहे, हा तांब्याचा ग्लास आहे. तांब्याचा ग्लास आहे. शर्वरी हे काय बेटा, लोखंडी हातोडी आहे. लोखंडाची हातोडी आहे बरोबर. आता बघ बेटा हे मातीचे गोळे, निनार सांग बघू हे मातीचे गोळे कसे तयार झाले. मातीचे गोळे मातीच्या कणांपासून तयार झाले. मातीच्या कणांपासून. व्हेरी गुड. सर्वरी या वस्तू तू बघितलेल्या आहेत, या तुझ्या ओळखीच्या वस्तू आहेत. तुझ्या स्वयंपाकघरात याचा उपयोग करते बरोबर. या वस्तू कशापासून बनलेल्या बेटा, या वस्तू लाकडापासून. लाकडापासून बनलेल्या आहे बरोबर. निनाड या वस्तू कशापासून बनलेल्या आहेत, या वस्तू प्लास्टिक. प्लास्टिक पासून बनलेल्या आहेत. शर्वरी हा कशापासून बनलेला आहे, हा तांब्यापासून. तांब्यापासून बनलेला आहे. तांबे हे काय आहे बेटा, तांबे हे धातू आहे. धातू आहे बरोबर. त्याप्रमाणे कढई त्या धातू पासून बनलेली आहे. लोखंड धातूपासून. लोखंड धातू पासून बनलेली आहे बरोबर. म्हणजे बघा आपल्याला ह्या वस्तू ज्या दिसतात ह्या कुठल्या ना कुठल्या पदार्थापासून बनलेल्या आहेत. आपण दैनंदिन जीवनात अशा कितीतरी वस्तू पहिला आणत असतो आपल्या घरात, स्वयंपाकघरात अशा बऱ्याच वस्तू आहेत की त्या वेगवेगळ्या पदार्थांपासून बनलेल्या आहेत. वैज्ञानिक भाषेमध्ये पदार्थालाच द्रव्य असं म्हणतात. म्हणजे तुम्हाला द्रव्य म्हणजे काय हे आता लक्षात आले.